शहरात नगर पंचायतीच्या निवडणुकीमध्ये प्रत्येक प्रभागामध्ये बाहेर गावच्या बोगस मतदारांची नावे आली असून पारनेरमध्ये बिहार सारखी परिस्थिती निर्माण झाली असून खोटे गुन्हे, खोटे आरोप आणि आता बाहेर गावच्या बोगस मतदान निवडणूक प्रक्रियेमुळे लोकशाही धोक्यात आली आहे, असा आरोप संदीप ज्ञानेश्वर औटी यांनी केला. बोगस मतदानाची चौकशी करण्यासंदर्भात आम्ही तहसीलदार यांना निवेदन दिले असून त्यांनी या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी औटी यांनी मायभूमीशी बोलताना केली आहे. संदीप औटी यांच्या पत्नी सौ रोहिणी संदीप औटी या पारनेर नगर पंचायतच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 6 मध्ये इच्छुक उमेदवार आहेत. पाहूयात या संदर्भात काय म्हणाले आहेत संदीप औटी. नमस्कार, मी संदीप ज्ञानेश्वर औटी, प्रभाग क्रमांक 6 मधून माझी पत्नी रोहिणी संदीप औटी ह्या कॅन्डिडेट केलेल्या आहेत उमेदवार म्हणून. जनतेच्या मनात म्हणून उमेदवार उभे आहेत ते, आम्ही कोणाच्या बळजबरीने उभे नाही. परंतु जी प्रत्येक प्रभागात परिस्थिती आहे का बा बोगस मतदान, बाहेर गावात मतदान, ज्या मतदानाचा आहे खरोखर या गावाशी एक रुपया संबंध नाही. ह्या पारनेर गावात 12 ज्योतिर्लिंग आहेत त्या बाहेर आणल्या मतदारांना सुद्धा माहीत नाही. ठीक आहे, पारनेर आमचे, आम्ही आमची लोकशाहीच्या पद्धती जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करू, पण बाहेरून येऊन जर मतदान घ्यायचं निवडण्याचं ही लोकशाही टिकवायची कशासाठी, मतदान प्रक्रिया राबवता कशासाठी, मतदानच बघू. आम्ही संपूर्णतः तुम्हाला पॅनल बिनविरोध देतो, जे वाढलेलं मतदान आहे ते तुम्हाला फरक लागो. जर भविष्यात अशी परिस्थिती आली बाहेर गावचं मतदान इथं आणायचं, मतदान घडून आणायचं, हे जर घडून जर निवडणूक प्रक्रिया पार पाडली जात असेल तर हे लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे. हा सेना, हे गाव सेनापती बापटांचं आहे. जर सेनापती बापटांनी आम्हाला जो आदर्श घालून दिलेला आहे तो आदर्श आम्ही आज जो जिवंत ठेवला आहे का, आम्ही एक सुद्धा आमच्या परकीय उमेदवार आम्ही गावात घेतलेला नाही. तुम्हाला जर लोकशाही पद्धतीने खेळायचं तर लोकशाही पद्धती जनमतातून उभे राहा. जनमत जर तुम्हाला लागत असेल ना तर जनमतातून तुम्ही प्रत्येक माणसाच्या पाया पडा, प्रत्येक माणसाला म्हणावं आम्हाला मतदान करा, गॅरंटी तुमची माणसं निवडून येतील. आणि जनतेतला माणूस निवडून यासाठीच प्रक्रिया असते ना निवडणूक प्रक्रिया, का बा तुम्ही फक्त बाहेर मतदान उभं करायचं मग तुम्ही ते निवडून यायचं, ह्या गोष्टी आहेत काही एक अर्थ नाहीये. येणारा काळ भविष्यात खूप अडचणीचा आहे, यात भरपूर काही वादविवाद जे प्रसंग उभे राहिले ते ह्याचमुळे का बोगस मतदानामुळे. आज पारनेर तालुक्यात भरपूर भयभीत वातावरण आहे, हे भयभीत वातावरण दूर करायचं प्रशासनाला माझी नम्रतेने विनंती आहे की साहेब आमचं एकच म्हणणं आहे का, हे जे बोगस मतदान बाहेरून आले याला आळा घाला, नाही तर पारनेरचा बिहार व्हायला वेळ लागणार नाही. आत्ता सध्याची परिस्थिती वाटचाल स्वतः दिशी नाही. खोटे गुन्हे, खोटे आरोप, बोगस मतदान ह्याच प्रक्रियेतून आपण जात आहोत. ही प्रक्रिया थांबवण्यासाठी आपल्याला भरपूर काही समाजविकेतांचा, समाजविघ्न संतोषी लोक आहेत त्यांचा आपल्याला सामना करावा लागणार आहे. हे सामना करताना आम्हाला आमच्या प्राणाची आहुती द्यायची पळी आली तरी चालेल, पण आम्ही आता एक पाऊल मागे सरकणार नाही. मित्रांनो, जनतेला एवढीच कळकळीची विनंती आहे का, येणाऱ्या काळात पारनेरचा तुम्हाला बिहार होऊन द्यायचा नसेल तर एक ही बोगस मतदान जे आहे या बोगस मतदानाला आळा बसवा म्हणून आम्ही तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे. भविष्यकाळात अजूनही काही लोक तहसीलदार, निवडणूक आयोग यांच्याकडे मागणी करणार, हे बोगस मतदान पारनेरने नको. आणि भविष्यातून जर ह्यातूनही ते मतदान नाही हटलं तर आम्ही उपोषणास बसणार आहोत. जनतेने एवढीच कळकळीची विनंती आहे का बा भरभरून असा पाठिंबा जनमतातल्या माणसांना द्यावा व जे निवडणूक प्रक्रियेला पार पडत असताना ह्या नगर पंचायत मध्ये इथून पाठिंबा, 15 ते 20 वर्ष ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या, भरपूर काही विरोधाला विरोध झाला, पण ते विरोध होत असताना बाहेरून मतदान आणून कधी मतदान द्यायला लोकांनी घेतलं नाही. हा आझाद ठुब्यांचा, बाबासाहेब ठुब्यांचा तालुका आहे, हा नंदकुमार झावरेंचा तालुका आहे, हा स्वर्गीय आमदार वसंतराव झावरेंचा तालुका आहे, हा आमदार विजयराव आवटींचा तालुका आहे. ह्या गावात कधी बोगस नोंदी, बोगस मतदार कधी झालं नाही. जर मित्रांनो तुम्हाला जर ह्या संकटातून बाहेर पडायचं असेल तर हे बोगस मतदाराला आळा घालावा लागेल. काव बीओ साहेब तुम्हाला कोणाचा आशीर्वाद आहे, कोणाच्या आशीर्वादाने तुम्ही हे मतदान वाढवता हे एकदा स्पष्ट करा जनतेसमोर. जनतेला पण कळू दे की तुम्हाला माणसातून निवडून येऊ शकत नाही म्हणून बोगस मतदानाचा आधार घ्यावा लागतो. ठीक आहे बाबा, तुमची ताकद, तुमची दहशत, तुमची दडपशाही तुमचे डोळे असो, आम्ही एक सर्वसामान्य माणसं आहोत, आमच्या पाठीमध्ये जनता आहे, म्हणून निवडणूक प्रक्रियेत आम्ही सामील आहोत. जर तुम्हाला हेच करून जर निवडून यायचं असेल तर ठीक आहे, सर्वांच्या साक्षीने सांगतो तुम्हाला काय बोलण्याच्या तुम्हाला या बोगस मतावरती तुम्हीच निवडून या, ही निवडणूक तुम्हाला लागला हो. पण हा आम्ही पराजय स्वीकारत नाहीये आणि हार पण मानणार नाही. आम्ही हा सेवाजी आपल्याचा तालुका आहे, हा तोपर्यंत आमच्या जीवात प्राण आहे तोपर्यंत टिकवणार, आणि हाच आमचा शब्द आहे की बोगस मतदान आम्ही
एकदा रेव्हेन्यू बाहेर नाही निघलं तर याचा प्रशासनावर भरपूर काही ताण पडणार आहे. तो ताण स्वस्याची जबाबदारी ती प्रशासनाने घ्यावी. बस एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी माय भूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.